मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेत नवा वाद उफाळून आला. आज महानगरपालिकेच्या सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण झालं, पण शिवसेनेनं मनसेची संकल्पना चोरल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी केला. गेली 15 वर्ष सत्तेत असताना शिवसेनेला प्रबोधनकारांची आठवण का झाली नाही असा सवाल चेतन कदम यांनी विचारला. प्रबोधनकारांचा अर्धपुतळा महापालिकेच्या सभागृहात बसवावा असा प्रस्ताव कदम यांनी मांडला होता. त्यावेळी अपुऱ्या जागेचं कारण देऊन पुतळा शक्य नाही असं कदमांना कळवण्यात आलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांच्या माध्यमातून शिवसेनेनं तैलचित्राचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतला. आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या तैलचित्राचं अनावरण झालं, त्यामुळे शिवसेनेनं चांगली संकल्पना चोरल्याचा आरोप मनसेचे चेतन कदम यांनी केला. दरम्यान आज अनावरणाच्या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या समोरच पालिकेवर पुन्हा सेनेचाच महापौर होईल असं विधान केलं. नवीन वर्षाच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आहे. ह्याचं कारण असं की कालपर्यंत जरा एक थोडी धाकधूक होती, कोणाला आधी नुसतं 2000 म्हटलं की धडकी भरत होती, पण वाक्य पूर्ण झालं की 2017 तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आहे का लोक जरा खुश व्हायची. तर 2017 मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि अर्थातच यावर्षी पहिल्या प्रथम आणि आपली पहिली कारकीर्द जर का 5 वर्षाची पाहिली तर या कारकिर्दीला 1-2-5 दिवसांमध्ये आता आचारसंहिता लागेल. म्हणजे ही कारकीर्द पूर्ण होताना मी इथे आलेलो आहे. मार्चमध्ये पुन्हा येणार आहे महापौर इकडे बसल्यानंतर, पुन्हा एकदा भगवा फडकल्यानंतर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.